ज्या मराठी भाषेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवासारखी अजरामर काव्य निर्मिती केली, ज्या मराठी भाषेत एकनाथांनी चोख शब्दात मर्मभेदक भारुडे लिहिली, ज्या मराठी भाषेत तुकारामाची अभंगवाणी आजही इंद्रायणीच्या लाटांसारखी प्रत्येकाच्या हृदयात उसळत आहे, त्याच मराठी भाषेत आज मराठी गझल नुसतीच रुजलेली नसून ती एकसारखी फुलत आहे. यवतमाळच्या शंकर बढेपासून पुण्याच्या रमण रणदिवेपर्यंत आज एक जात तरुण मराठी पिढीने मराठी गझलचा मोर्चा सांभाळलेला आहे. दुर्दैवाने हेही खरे आहे की ज्या गतीने मराठी मातीचा सुगंध उधळणाऱ्या मराठी गझलचा विकास होत आहे, त्याच गतीने मराठी गझल गझल सारखी गाणाऱ्या मराठी गझल गायकीचा विकास झालेला नाही. पुष्कळदा गझलच्या फॉर्म मधील भावगीतांना गझल समजण्यात येते आणि बहुतेक वेळा मराठी गझल भावगीतासारखी किंवा पॉप म्युझिक सारखी पेश केली जाते असे माझे स्वतःचे मत आहे. आज सुदैवाने महाराष्ट्रात मराठी गझल गझल सारखी गाणारे जे काही मोजके गझल गायक आहेत त्यात मी सुधाकर कदम यांची प्रामुख्याने गणना करतो. आज सुधाकर कदम माझ्या काही मराठी गझला तुमच्यासाठी पेश करणार आहेत. माझ्या या पहिल्या गझलची सुरुवात अशी आहे, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. डोळे रूप तुझे मी निहाळले, माझे शिवून ओठ कितीदा पारले. Thank you.
आहे माझे मागचे जुने देणे मागचे जुने देणे टाळणे बरे कोणाला कशाचा मोह कोणाला कशाचा मोह ऐक तू जरा माझे ऐक तू जरा माझे ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा ऐक तू जरा सोड मोह स्वप्नांचा आज काल स्वप्नांचे आज काल